शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेल्या सर्व आमदारांच्या अडचणी वाढण्याचीच शक्यता आहे बंडखोर मंत्र्यांची मंत्रीपद चोवीस तासात जातील असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला माझा कट्ट्यावर राऊतांनी बोलताना हे विधान केलंय त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह सात मंत्र्यांचं सा पद हे धोक्यात येणार आहे दुसरीकडे अपात्रतेची कारवाई का करू नये असा सवाल उपस्थित करणारे नोटीस आता विधानसभा उपाध्यक्षांकडून पाठवायला सुरुवात झाली आहे सोळा बंडखोर आमदारांना या नोटीसा पाठवल्या जाणार आहेत बंडखोर बंडखोरांना सोमवारी संध्याकाळी साडेपाच पर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची नोटीस बजावण्यात आली एकूण सोळा बंडखोर आमदारांना ही नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर एबीपी माझ्याशी बोलताना संजय राऊत नेमकं काय म्हणाले बघूया यांना काय कमी दिलं शिवसेनेला कुठलं हिंदुत्व हे सांगतात आम्हाला यांना हिंदुत्व हा शब्द लिहिता येतो का भुमरींनी शब्द लिहून दाखवावा हिंदुत्व आणि बोलून दाखवावं हिंदुत्व हे सगळे यांना शिवसैनिकांनी अत्यंत मेहनतीनं कष्टानं खिशातून वर्गणी काढून निवडून आणलेले लोक आहेत पण हे सांगते परत निवडून येणार नाही पण मला प्रश्न असा आहे की जर अशी लोक होती तर तुम्हाला तुम्ही चुकीच्या माणसांना म्हणजे मोठं केलं असं मला वाटत नाही ते चुकीच्या मार्गानं आता गेले त्यांना जोपर्यंत जो जोपर्यंत ते तुमच्या बरोबर नव्हते तेव्हा तोपर्यंत त्यांना हिंदुत्व लिहिता येतं का बोलता येतं काय प्रश्न असं म्हणत नाही शिवसेनेच्या विचाराने ते निवडून आले आजही ते मंत्री आहेत ते मात्री चोवीस तासात त्यांची मंत्रिपद जातील बरखास्त केलं जाईल त्या संदर्भातल्या कारवाया सुरू आहेत पण आपल्याकडे नियम असतात काही कायद्याने गोष्टी करायच्या असतात हे महाराष्ट्र राज्य आहे इतर राज्यासारखं नाही आहे की लावली कागदाला पेन आणि आदेश काढले नाही प्रत्येक गोष्ट इथे कायद्यानं होईल इथे कायद्याचं राज्य आहे दरम्यान माझा कट्टा या कार्यक्रमात संजय राऊतांनी बंडखोर आमदाराबाबत आमदार यांच्या बाबत नेमके काय काय दावे केलेले आहेत तेही बघूया पर... तुम्हाला जे काय तिथे आकडा आहे ना त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोकांशी हिंदुत्वाचा काही संबंधच नाहीये असू शकत नाही पण मग ते कशासाठी गेले फक्त लालसे नमत लालसा आकडे असे आहेत आकडा असा आहे की पन्नास पन्नास कोटी रुपये दिले ईडीने आता चौकशी करावी मी जबाबदारीनं बोलतो असं कोण फुकट जातं का त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे हा हिंदुत्व वगैरे विचार हे सगळं हे फोडणी आहे हे तोंडी लावायला आहे पण त्यांना मुख्यमंत्री करण्यापासून रोखलं कोणी भारतीय जनता पक्षानं त्यांना रोखलं आहे मुख्यमंत्री होण्यापासून हे तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो मी जर भारतीय जनता पक्षानं कमिटमेंट पाळली असती दोन हजार एकोणीसची की अडेचाळीस वर्ष किंवा फिफ्टी फिफ्टी स पॉवर शेअरिंग त्याच्यामध्ये अडेचाळीस वर्षाचं मुख्यमंत्रीपदसुद्धा होतं शब्द अमित शहाने किंवा भारतीय जनता पक्षानं जर पाळला असता तर उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होते मी तुम्हाला सांगतो म्हणजे भारतीय जनता पक्षानं बेमानी केली म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि त्याच भारतीय जनता पक्षाच्या बरोबर ते जायला निघालेत ही आश्चर्यकारक गोष्ट आहे मला असं वाटतं की आज जे काही आम्ही राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बसून चर्चा केली त्यांना कालपर्यंत एक आम्ही मुदत देत होतो की तुम्ही या सगळ्यांनी चर्चा करा पण ते आता त्यांच्यावरती आतापासून कारवाईला सुरुवात झालेली आहे त्यांनी संधी गमावलेली आहे त्यांनी खरं म्हणजे शिवसेना ही त्यांची आई आहे सगळ्यांची त्यांनी यायला हवं हो। होतं असं मला अजूनही वाटतं त्यांना खूप संधी दिली त्यांच्याशी चर्चा केली मला असं वाटतं की आता ती वेळ निघून गेलेली आहे पद सोडून सत्ता शिवसेनेसोबतच राहिली असते आणि शिवसेना सुद्धा वाचली असती एकनाथ शिंदे येतात का त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही उद्योजना सांगू हे येणारच नाहीत हे भारतीय जनता पक्षाच्या अधीन एवढे गेलेले आहेत त्यांच्या जेवणातून त्यांच्या चहातून बहुतेक त्यांना अफवा आणि गांजा देत आहेत आणि ते त्या बधीरतेनं सगळं बोलतायत पहा तुम्ही तुम्हाला मी दाखवतो या ना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे ना महाराष्ट्रात येऊन सांगा मला मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून महाराष्ट्रात येऊन सांगा की महाविकास आघाडीतून आपण बाहेर पडूया माझ्याकडे चाळीस आमदार आहेत नक्कीच त्यांचा कौल उद्धव ठाकरे मानतील आहे का हिंमत नाही पण ते आता भारतीय जनता पक्षाचे बंदी आहेत कैदी आहेत त्यांनी काय बोलायचं त्यांनी काय त्यांनी काय बोलायचं काय करायचं हे ते ठरवत नाहीत त्यांना स्क्रिप्ट दिलं जाते एक मंत्री गुलाबराव पाटील ते आमच्या समोर येऊन सांगता साहेब मला जावं लागेल का मला काल दिल्लीत बोलवलं आणि मला ईडीची नोटीस दाखवली काय ईडीची नोटीस दाखवली मला आणि तुम्हाला आठ टाकू मी त्याला म्हणालो त्यांना म्हणालो गेले दीड वर्ष मी आणि माझं कुटुंब ईडीच्या समोर जातो आहे काही नसताना अनिल परब जाऊन रोज बसत आहेत ठाकरे कुटुंबावरती ईडीच्या नोटीस चालू आहेत आम्ही नाही हल्लो तुम्हाला एक कागद दाखवला तुम्ही हल्लात तुम्ही कसले शिवसैनिक शरीर वाघाचं आणि काळी दुंदराचं म्हटलं तुमचं जे काही आकडा दिला आहे आमदारांचा त्यातले सोळा आमदार जे आहेत यांच्यावरती ईडीच्या कारवाया सुरू आहेत थेट आता मला माहीत नाही की त्यांना कोणत्या वॉशिंग मशीनमध्ये टाकलं दिल्लीला नेऊन स्वच्छ केलं आणि भाजपमय झाले पी माझा उघडा डोळे बघा नीट